आपण पाहत आहे दुपारी 4 बातम्या. एक मोठी बातमी आहे ती म्हणजे वंचितमधल्या MIMला वंचितच्या बरोबर ज्यांनी आतापर्यंत आघाडी केली होती 26 ऑगस्टला या संदर्भात निर्णय घेतला जाईल असं आता समजतं आहे. वंचित आणि MIMमध्ये नेमकं जागा वाटप कसं होणार याचा फैसला आता 26 ऑगस्टला होणार आहे. प्रकाश आंबेडकर हैदराबादला 26 ऑगस्टला जाणार आहेत आणि ओवेसी यांच्यासोबत बसून जागांचा निर्णय घेतला जाईल. वंचितमधल्या मुस्लिमांना बोलण्याची मोकळी देण्यात आली आणि MIMनं 74 जागा मागितल्या आहेत तर वंचितसुद्धा अधिक जागांच्याकरता आग्रही आहे. याचबद्दल प्रकाश आंबेडकर यांच्याशी बातचीत केली आहे आमच्या प्रतिनिधी स्वाती लोखंडे यांनी. MIM वंचित बहुजन आघाडीमधून बाहेर पडू पाहतोय का या संदर्भात जाणून घेण्यासाठी आपल्या बरोबर आहेत वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर. आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया की असं काही होतंय का. नाही असं काहीच नाही आहे त्याच्यामध्ये की MIM बाहेर पडते. जी काही MIMचे अध्यक्ष आहेत ते असोत ओवेसी अध्यक्ष आहेत त्याच्यामुळे त्यांचा निर्णय हा असताना सगळ्यात महत्वाचा असतो आणि त्यांचा आमचा काही जो काही डायलॉग चाललेला आहे त्या सगळ्या ह्याच्यामध्ये तो डायलॉग आहे आणि 26 तारखेला आम्ही फायनल करतो. 26 ऑगस्टला इम्तियाज जलील यांचं वक्तव्य काय घ्यायचं मग आता. माझं म्हणणं असं की मी म्हणजे इम्तियाज जलील हे आता नव्याने खासदार झालेत आणि ही हॅज टू नाव कॉम्पीट विथ काँग्रेस MLAs काँग्रेस लीडरशिप त्या सगळ्या ह्याच्यामध्ये आणि त्याच्यामुळे आम्ही असं हे धरतोय की इम्तियाज इज नाव ट्राईंग टू इस्टॅब्लिश हिमसेल्फ दॅट इज मोर पॉवरफुल दॅन काँग्रेस मुस्लिम लीडर्स. तो आम्ही खेळू देतोय त्याच तो आमच्या फेवरेबल असा आम्ही मानतो त्याच्यामुळे लेट हिम प्ले दॅट गेम. बरं, पण मग याच्या MIMच्या जागांबद्दल किती जागांची मागणी आणि तुम्ही म्हणजे किती जागा देणार आहात काय. मला एवढंच सांगितलं की त्याच्यामध्ये की आहे 26 तारखेला फायनल होईल त्याच्यामध्ये. 26 तारखेला साधारणतः किती जागा मागितल्या ते तरी सांगू शकाल. नाही मला वाटतं ते मी 26 नंतरच सांगितलं याच्यामध्ये. 50-50 रेशो असणार आहे. म्हणजे इम्तियाज जलीलची तुम्ही विचारत असाल तर वेगळा आहे ह्याच्यामध्ये, पण तो भाग जो आहे तो 26 तारखेलाच आम्ही आपल्याला जाहीर करतो. डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला 6 वर्ष पूर्ण झाली असून अद्यापही मुख्य सूत्रधाराला अटक झालेली नाही. 5 वर्षानंतर डॉक्टर दाभोलकर यांचे मारेकरी पकडण्यात तपास यंत्रणांना अपयश आलेलं आहे. यानंतर या गुन्ह्यामध्ये 8 जणांना अटक झाली मात्र या गुन्ह्यात अद्याप काही जण फरारी असून त्यांचा शोध घेण्यात तपास यंत्रणा अपयशी ठरले. खूपच मोठा सल आहे हा आणि मुख्य सूत्रधार माहीत नाही अशातला भाग नाही आहे, कारण की ज्या चार्जशीट दाखल झालेल्या आहेत डॉक्टरांची चार्जशीट असो पानसरे कलबुर्गी आणि गौरी लंकेश या चारही चार्जशीटमध्ये स्पष्ट त्या संघटनांची नावांचा उल्लेख करण्यात आलेला आहे. कुठली पुस्तकं वाचून यांची डोकी फिरवण्यात आली, त्यांना कशा पद्धतीनं प्रशिक्षण दिलं गेलं या सगळ्याविषयी सविस्तर माहिती त्या चार्जशीटमध्ये असताना तरी देखील सूत्रधारांवरती कारवाई केली जात नाही ही आमची सगळ्यात महत्वाची खंत आणि जोपर्यंत हे सूत्रधार पकडले जात नाही तोपर्यंत ही लढाई अशीच चालू राहील. यासोबतच बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक. सर्व प्रकारच्या ताज्या अपडेट्ससाठी News18 लोकमत.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा.